विद्यार्थ सर्वांना नमस्कार। तर आज आहे रविवार, अधिक मासाचा सहावा दिवस आणि आजच्या दिवशी अशा प्रकारे मी छान रांगोळी काढलेली, रविवारची ऑरेंज कलरची रांगोळी, त्यानंतर माझी 33 गोपदमची रांगोळी देवाऱ्याखाली काढतेच मी। डेला सकाळी सकाळी चल रहे मेरे भाकरी आणि भाकरी मस्त टम्म फुगली इथे वळते मी भाकरी। आज ना ताटामध्येच वळते कारण का थोड्याच भाकरी करायच्यात, पसारा पसारा पसराई चवळीची भाजी करायची, हे सगळं आवरून मला जायचंय बाजारामध्ये। तर भाकऱ्या छान झाल्यात, तर फायनली झाल्या भाकरी, ही लास्ट आहे छोटीवाली आणि इथे माझ्या झाल्यात भाकरी। किती झाल्यात तर मोजायला लागतील, 1 2 3 4 5 भाकरी झाल्यात। गरमच आहेत भाकरी, वाफा निघतात, तर अशा ठेवून देते मी आता, असं उघड्या ठेवते नंतर मग ठेवते डब्यात। भाकरी पण केल्या आणि आता चालली बाजारात, जरा भाजी बघते काय काय घेतलं वाण्याकडनं आणि आता जे भेटते मला हसतात, तर चला बरं बाजारात चला। तर आली मी बाजारातनं, मी बाजार दाखवतच नाही कारण का एवढी गर्दी असते ना बाजार, आज संडेला एवढी गर्दी, फर्स्ट टाइम गेले मी, जात नाही मला कंटाळा येते। तर काही नाही आणलं तो दाखवते मी, घे घे केलं आणि रिक्षात बसून सरळ निघाली। तर भाजी वगैरे गावठी नव्हती आणि मला दुसऱ्या भाज्या आवडत नाही, गावठी असेल तर जरा खायला पण बरी लागते म्हणून मी गावठी घेते। तर सगळं संपलेलं कारण का लेट झालेलं मला जायला बाजारात, 12 वाजलेले म्हणून। तर चला दाखवते काय आणले, वाण्याकडनं अगोदर घेतलं, वाण्याकडे काय काय आणि हे धूप स्टिक वगैरे, तर हे बघा बडीशेप वगैरे हे मला पाहिजे होते, धने माझे संपलेले तर धने आणले बडीशेप। आणि हे मी ना गहूमध्ये दळण्यासाठी सोयाबीन टाकते नेहमी, 1/2 किलो सोयाबीन 5 किलो गहूमध्ये टाकते, प्रोटीन जास्त प्रमाणात असतं सोयाबीनमध्ये, जरूर वापरत जा सोयाबीन। काय नाही आणले हे बघा, एवढंच आणले, आलं 50 रुपये पाव झाले, कोथिंबीर 20 रुपयाला मिळाली गड्डी, आणि मी आळूच्या पानांसाठी गेलेली, मला वड्या खायच्या होत्या तर आळूची पानं मिळालीच नाही, ही कोथिंबीर 20 रुपयाची गड्डी। या भरायला मिरच्या घेतल्या आणि या 20 रुपयाच्या मिरच्या 1/2 किलो, आणि आलं पण मी 20च घेतलं कारण का माझ्याकडे ऑलरेडी आलं आहे पण चहामध्ये लागतं ना म्हणून आलं घेतलं। तर हे भरेल नंतर मिरच्या मी खोबऱ्यामध्ये। असं काहीसं माझं सामान आणलेलं आहे, अशीच गेली जाणार नव्हती, हे मला भेटले देवाचं सामान आणायला, तर मग घे चला बघूया, राऊंड मारून येऊया। आमच्याकडनं लांब नाही आहे कुठलाच बाजार, नाही स्टेशन लांब आहे, नाही उमेशनगरचा बाजार आहे, काहीच लांब नाही, जवळच आहे आणि रिक्षात गेलं तर अगदी जवळ। तर कोथिंबीर मस्त मिळाली गावठी, बारीक बारीक पाला आहे आणि स्मेलसुद्धा छान आहे, कोथिंबीर घेताना छान असं स्मेल गावठी येत असेल तशी घ्यायची, छान लागते। तर आणि सुकी आहे, मेन सुकी आहे आणि 20 रुपयाला आता झालेली आहे कोथिंबीर। मी ट्रकमधनं घेतली, जे ट्रक असतात ना भाजीचे ट्रक येतात ना त्यांच्यामधनं घेतली म्हणून मला 20 रुपयाची मिळाली, दुसरे खालनं आपण घेतो ना विकायला बसतात त्यांच्याकडे 20 रुपयाला अशी गड्डी मिळणार नाही। तर चला भेटते थोड्या वेळात। तर इथे चणा डाळ मी भाजून घेतलेली आहे, त्याचं करणार आहे मी बेसन पीठ भजी वगैरे, आता पाऊस चालू आहे तर लागतंच काय ना काय आळूवड्या वगैरे त्यासाठी, आणि एकदम बारीक दळायला सांगणार बेसन पिठाचं। आणि त्यानंतर इथे मी गहू दळायला काढल्यात, आज दळण काढलं आहे। तर गहूमध्ये मी सोयाबीन घातले आणि 5 किलो गहूला 1/2 किलो सोयाबीन मी घालते, कोण कोण जास्त कमी घालतात तर मी 1/2 किलो घालते। अशा प्रकारे आता बेस चणा डाळ आहे ती थंड करायला ठेवते भाजले म्हणून, आणि मग दळायला देणार श्री स्वामी समर्थ। तर आत्ता संध्याकाळची माझं तुम्हाला दाखवलं, दळण वगैरे काढले सगळं काढून झाले, लाद्या वगैरे स्वच्छ पुसून झालं, आता मी करते देवघर क्लीन करते, फुलं सुकलेली आहेत काढलीच नाही मी, हार चांगला वाटत होता म्हणून। तर आता सगळं काढते, सगळं चकाचक करते, आज संडे आहे तरीसुद्धा कारण का उद्या मला दवाखान्यात जायचं आहे सकाळी, आणि दवाखान्यात न आल्यावर मग मला करायला अजिबात शक्य नाही आहे, थकते मी नंतर, तर उद्या संध्याकाळीसुद्धा करणं शक्य नाही। तर आता करून घेते, म्हणजे संध्याकाळ झालेली नाही पण करून घेते, माझी कामं जी आहेत मग संध्याकाळी देवपूजा करायला मी रेडी होईल। तर आता पूर्ण मूर्त्या वगैरे काढते, सगळं क्लीन करते देवघर आणि तुम्हाला दाखवतेच, चला। तर अशा प्रकारे छान सुंदर अशी सेवा माझी झालेली आजची, स्वामींना नवीन हार बनवलेला, इकडं सगळीकडे गुलाबाची फुलं वाहिले आहेत, इथे माझी पोती आता वाचायला बसते मी, आणि राधाकृष्णासाठी मस्तपैकी हार बनवले कृष्णासाठी छान।
तर इथे छान अशी पूजा आता मी केलेली आहे. सगळी मांडणी स्थापना व्यवस्थितरित्या केलेली आहे. नवीन आसन घातलेले आहे. सगळं नवीन केलेलं आहे. आणि आता मी वाचायला बसते. उशीर झालाय खरं तर. माझं पण डेलीचं जे वाचन आहे रुटीन ते कम्प्लीट करते. आणि मस्त वाटते आज. खरंच छान वाटते. क्लीन केलं का मस्त वाटतं. कालपासूनच करायचं होतं पण उद्या मला नाही शक्य आहे. त्यामुळे आजच करून घेतलं. नाही तर मग मंगळवारी जाईल आणि मंगळवारी जास्त दिवस होतील म्हणून मग आज केलं. तर दाखवलं नाही मी क्लिनिंग करताना. वेळ गेला आहे माझा. साधारण 1.5 तास गेला आहे माझा. जास्त पण कमी नाही. पण मी दाखवलं नाही कारण का मला घाई होती. मला पटापट करून मला वाचन करायचं संध्याकाळचं. त्यामुळे चला भेटते नंतर थोड्या वेळ. तर घेते आता जेवण बनवायला बसलेली. थोडा वेळ डाळ उकरून घेतली. मिरच्या फ्राय करते. तुमच्याबरोबर शेअर करते मिरची फ्रायची रेसिपी. म्हणजे भरलेली मिरची फ्राय. मिरच्या घेते भरायला. सकाळी आणलेल्या आता घेते भरायला. इथे डाळ माझी झालेली आहे. आणि दुपारची भाजी आहे थोडीशी. आणि भात इथे कुकरला लावला आहे. आणि डाळ पूर्ण ओतून गेली. श्रावणीचं लक्षण होतं. तर हे बघा डाळ आता झाली. थोडीशी उकळू देणार. कोथिंबीर घालते आणि मग गॅस बंद करते. तर चला आता मिरच्या कट करते आणि काय मसाला घालते ते दाखवते. इथे मी मिरच्या भरायला घेते. त्यासाठी इथे मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत अगोदर. त्याला असं एका साईडने असं कट मारून घेते जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला जे पोबरं तयार करणार आहे भरण्यासाठी ते भरता येईल. तर अशा प्रकारे सर्व मिरच्यांना कट मारून घेते एका साईडनी. आणि आता इथे मी खोबरं घेतलेलं आहे. एक वाटी मोठी भरून घेतलेली आहे. जेवढ्या मिरच्या असतील त्याप्रमाणे आपल्याला इथे खोबऱ्याचा वापर करायचा. त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. तर त्याचप्रमाणे अर्ध्या प्रमाणात आपल्याला सर्व घ्यायचं आहे. हळद घेतली 1/4 चमचा. इथे मिरची पावडर मी कमी घेतलेली आहे कारण का आपण मिरचीच भरतोय त्यामुळे तिखट नको लागायला. आणि हिंग थोडासा 1/4 चमचा. त्यानंतर त्याच्यामध्ये मी घातली आहे धने जिरा पावडर जी आहे 1 चमचा भरून. तिच्याने टेस्ट येते. तुम्ही आमजूर पावडर घालू शकता. चाट मसालासुद्धा घालू शकता. आणि त्यानंतर तुम्ही लिंबूसुद्धा पिळू शकता. मी नाही घातलं काही. चटपटीत सिम्पलच बनवलेलं आणि चटपटीतसुद्धा सुंदर लागतात. आता त्याच्यावर मी एक मुठ्ठीभर कोथिंबीर चिरून घातलेली आहे. आणि बेसन बाइंडिंगसाठी आपल्याला घालायचाच आहे 1 चमचा बेसन. इथे मी वापरलेला आहे मोठा चमचा होता. त्यानंतर मीठ चवीपुरतं घालायचं. आणि मीठ आठवणीने घाला. आणि मी सांगतेच मीठ घालायचं प्रत्येक व्हिडिओमध्ये. त्यानंतर छान असं ना मिक्स करून घ्यायचं. खोबऱ्याच्या ओलाव्यामुळे ना छान सगळं एकजीव करून येतं. सगळं जुळून येतं. आणि खूप जास्त जड हाताने नाही करायचं आपल्याला. दाबून तर हलक्याच हाताने करायचं. मिक्स झाल्यावर छान आपल्याला अशा प्रकारे मिरच्या सर्व ज्या आहेत त्या भरून घ्यायचे. अंदाजाने जितकं आपलं सारण तयार झालेलं आहे खोबऱ्याचं ते आपल्या प्रत्येक मिरचीमध्ये घालून उरलेलं एक्स्ट्राचं सारणसुद्धा आपण नंतर ॲड करू शकतो त्याच्यामध्ये. त्यानंतर तवा छान तापत ठेवलेला आहे मी. मी तव्यावरच मला आवडतं भाजायला. तुम्हाला पॅनमध्ये भाजायचं असेल तुम्ही भाजू शकता. तर अशा प्रकारे तव्यावर तेल घालून घेतलं आहे पाहिजे तेवढं. साधारण मिरच्या छान फ्राय होतील एवढं तेल घालायचं. आणि त्यानंतर आता ह्या मिरच्या मी तेल गरम झालं का त्याच्यामध्ये सोडणार एक एक करून. तर अशा प्रकारे आपल्याला मिरच्या सर्व तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत. आणि छान असं त्या सोडून झाल्या तेलात तव्यावर का त्याला त्याच्यावर मी झाकण देणार आहे. तर हा माझा जुगाडू झाकण आहे आम्ही दिलेलं आहे त्याच्यावर. आणि छान वाफेवर 2 ते 3 मिनिटांनी मी चेक केले. मीडियम गॅसवर मी मिरच्या फ्राय करत आहे. हाय फ्लेम ठेवायची नाहीतर मिरच्या जळून जातील पटकन. म्हणून मीडियम गॅस ठेवायचं. आणि आता सर्व साईडनी मिरच्या पलटून घेते. ज्या साईडनी शिजलेल्या नाहीत त्या साईडनी छान अशा शिजायला पाहिजे म्हणून. आणि सगळ्या साईडनी छान मिरच्या पलटून झाल्या का आपल्याला पुन्हा झाकण देऊन त्याला 2 ते 3 मिनटं शिजवायचं आहे. असं झाकण तुम्ही मिरची छान मऊ शिजेपर्यंत देऊ शकता. आणि लास्टला आपल्याला ती मिरची छान झाकण न देता खरपूस शिजवायची. तर आता मी पुन्हा ह्याच्यावर झाकण देते. आणि थोड्या वेळात पलटी करून झाल्यावर झाकण काढणार. आणि आता मिरच्या छान दोन्ही साईडनी खरपूस झालेले तुम्ही बघू शकता. आता आपल्याला बिना झाकणाच्याच ह्या मिरच्या अशाच फ्राय करायचे आहेत. आणि या स्टेजला तुम्ही छान बारीक लसूण ठेचून वरण घालू शकता. वरण थोडंसं मीठसुद्धा स्प्रेड करा जेणेकरून मिरचीला वरणसुद्धा टेस्ट येते. आणि आम्ही आता लसूण खात नाही त्यामुळे मी नाही घातलेलं. तुम्ही जरूर घाला लसूण. आणि इथे आपली मिरची फ्राय झालेली आहे.
तर मिरच्या फ्राय झालेल्या आहेत आणि रेसिपी कशी वाटली ते सांगा मला। तर आता वाढते मी नैवेद्याचं जेवण, हे अजून आले नाही तर हे आल्यावरच वाढते थोड्या वेळात। आणि श्रावणी बघते टी व्ही, दिसणार नाही तुम्हाला या साईडला बसले। तर भूक लागले खरं तर, 9 वाजायला आले पण अजून हे आले नाही, तर थांबतो थोडा वेळ, येत आहेत ते फोन केलेला। आणि आज विशेष काहीच केलं नाही आहे, आज जे केलं आहे ते शेअर केलेलं नाही आहे, असं झालं आहे। आज खूप काय केलं आणि काल गेलेली ब्लड चेक करायला, इकडं लावलं आहे ते ब्लड चेक केलं आहे, ते काढलंसुद्धा नाही अजून। तर काल ब्लड चेक करायला गेलेली, सोनोग्राफी काढली, आता दुसऱ्या डॉक्टरांना ती सोनोग्राफी दाखवायला उद्या जायचं आहे कल्याणच्या डॉक्टरांना। तर मी दोन ठिकाणी नावं टाकलं, एक डोंबिवलीला एक कल्याणला, त्यामुळे इकडच्या डॉक्टरांनी दोन्हीसुद्धा डॉक्टरांनी सोनोग्राफी काढायला सांगितली। त्या डॉक्टरांनी सांगितलेलं सोनोग्राफी काढून घेऊन या 10 दिवसांनी, तर आता 10 दिवसाच्या जास्त झाले तर ते सोनोग्राफी दाखवायला उद्या जायचं। आणि त्यामुळे त्यामुळे उद्याची बहुतेक कामं सगळी आहेत जी मला उद्या करायची आहेत, ती आजच करून मी ठेवणार आहे, कारण का उद्या मला सकाळी लवकर निघायला लागणार आहे। आणि आता मी कपडेसुद्धा धुवायला लावल्यात, बरीचशी कामं कधीपासून माझी चालू आहेत, एक सेकंद बसलेली नाही आहे। कपडेसुद्धा माझे धुवायला गेलेत, म्हणजे सगळे होते सकाळपासून, कालपासून जे जमा झालेले कपडे सकाळी धुतले नाही, कारण का आज पण संध्याकाळी निघणार कपडे, मग एकदमच सगळे धुतेवर असं केलं, मग उद्या परत धुवायची गरज नाही, त्यामुळे कपडेसुद्धा धुवायला लावल्यात। कपडे उद्या सुकट टाकणार आणि निघणार, देवांनासुद्धा आंघोळ घातली आताच। खूप काम केलं, खूप काम केलं, एक्चुअली विश्रांती नाही केली आज, कारण का उद्या मला जायचं आहे बाहेर, उद्या पण थकणार तेवढीच, कारण का बाहेर प्रवास करून मला शक्य नसतं, प्रवास मला शक्य नाही, तरीसुद्धा मला करावा लागतो आता। तर असं प्रकरण आहे आणि आज खूप केलं आहे, दाखवलं आहे कमी, तर नैवेद्य वाटते आणि तर घासते भांडी, लास्ट काम आहे घरातलं, लास्ट नाही आहे, कपडे पण सुकट टाकायचे। तर घासते भांडी आणि इथेच ब्लॉग एंड करते। आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल छोटं मोठं शेअर केलेले आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि भेटते उद्या ब्लॉगमध्ये, आता बाय बाय।